पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे. आम्हाला काय वाटणार, आम्ही 15 जूनला चाललो आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्येचा दौरा म्हणजे दर्शनाचा, फक्त दर्शन. ते काय राजकीय शक्ती प्रदर्शन आव्हान प्रति आव्हान नाही. आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना ज्यांना दर्शनाला यायचं आहे ते येतील आणि त्यासाठी तयारी सुरू आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे येतील, दर्शन घेतील रामलल्लांचं. इतर काही त्यांच्या गाठीभेटी आहेत, त्या इस्कॉनच्या मंदिरालाही तिकडल्या भेट देणार आहेत, कारण इस्कॉनचं जे व्यवस्थापन आहे मुंबईतलं त्यांनी त्याला निमंत्रण दिलं आहे की अयोध्येमध्ये इस्कॉनच्या मंदिरात पण आपण भेट द्या, तर ते इस्कॉनच्या मंदिरात जातील. काही प्रमुख लोकांना अयोध्येतला भेटण्याची शक्यता आहे. असा एक त्यांचा दौरा आदित्य ठाकरे यांचा 15 जूनला ठरतो. आता इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिकडे होते आणि आपल्या माध्यमातून मला समजते आहे की त्यांनी ते रद्द केले 5 जूनचा वगैरे कार्यक्रम, पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे. अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलेलं आहे. अयोध्येच्या जनतेने, साधू संतांनी, अयोध्येच्या राजकारण्यांनी आपल्या उत्तर प्रदेशमधल्या. पण मला असं कळलं की ते आता जात नाही आहे. मी असं काही शब्द वापरणार नाही. काय अडचणी आहेत मला माहीत नाही. भारतीय जनता पक्षानं असं त्यांच्या बाबतीत का करावं हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरून घेतो त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, त्यातला असा प्रकार मला दिसतो आहे. पण ठीक आहे, यातून एक शाणपण जर काही लोकांना आलं तर बरं होईल, कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतं, महाराष्ट्राचं होतं अनेकदा. आणि आपण वापरले जातो आहे भारतीय जनता पक्षाच्या हातात हे काही लोकांना उशिरा समजतं. पण शेवटी हा विषय आमच्यापुरता आम्ही मर्यादित ठेवला. हे राजकारण आम्हाला करायचं नाही.